महावितरणने अचानक भारनियमन सुरू करून नागरिकांना वेठीस धरलं आहे. भारनियमन तात्काळ बंद करावं या मागणीसाठी आज सकाळी MIM आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता कार्यालयाच्या गेटवर चढून आत प्रवेश मिळवला. शहराच्या जुन्या भागात सध्या 8 तास भारनियमन सुरू आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ऐन पावसाच्या वेळेलाच भारनियमन होत असल्यानं नागरिकांना पाणी भरणंही अवघड झालं आहे. त्यामुळे MIM तर्फे आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने वीज मंडळाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली आहे. शेकडो नागरिकांनी यावेळी कार्यालयाला घेराव घालून कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. भारनियमन बंद न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. अब इनका कहना यह है कि अगले 2-4 दिनों के अंदर सिचुएशन ठीक होगा. कल के लिए एक उच्च स्तरीय मीटिंग यहाँ पर वो ऑर्गेनाइज कर रहे हैं, जिसके अंदर हम रहेंगे, हमारे कॉर्पोरेटर्स रहेंगे, इनके वरिष्ठ अधिकारी लोग यहाँ पर आ रहे हैं, और उसके बाद आने के बाद वो ये फैसला करेंगे कि हम किस तरह से लोड शेडिंग अगले 8 दिनों के लिए जो ये बता रहे हैं कि कम से कम की जाए. अभी इनके पास बिजली है ही नहीं तो देने का सवाल नहीं है. अब जो बिजली है उसको शेडर के अंदर किस तरह से इक्वल डिस्ट्रीब्यूशन करना चाहिए वो इंशाल्लाह हमारी तरफ से जारी रहेगा. यावेळी आमदार इम्तियाज जलील, जिल्हाध्यक्ष अब्दुल रहीम नाईकवाडी, गटनेता नासिर सिद्दीकी, विरोधी पक्षनेता फिरोज खान, नगरसेवक अजीम विकास एडके, सय्यद अब्दुल मतीन, सईद फारुकी, आरएफ हुसेनी, अब्दुल रऊफ व कार्यकर्ते उपस्थित होते. MIM च्या कार्यकर्त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे कार्यकर्तेही जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयावर धडकले. शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत भारनियमन बंद करण्याची मागणी केली. पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र अंबादास दानवे यांच्यासह अनेकांनी गेटवर चढून आत जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना न जुमानता हे कार्यकर्ते कार्यालयात घुसले असून दुपारपर्यंत त्यांची ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी चर्चा सुरू होतीये. बंद करा, बंद करा, बंद करा. या महावितरणच्या सरकारचं करायचं काय? या नाकर्त्या सरकारचं करायचं काय? यावेळी अंबादास दानवे, प्रदीप जयस्वाल, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब पवार, उपशहर प्रमुख नंदकुमार घोडिले, उपमहापौर स्मिता घोगरे, राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ, कला ओझा, सुनीता अहुलवाल यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.